राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यापासून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आता पूर्णतः कोलमडली आहे। जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आलेला आहे। मागील 7 दिवसांमध्ये दलित बांधवांवर तीन ठिकाणी हल्ले झाले, गंभीररीत्या जखमी झाले। काही दलितांना तर दलित तरुणांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्याच्या घटना घडल्या। यामध्ये मुख्यत्वे नगर जिल्ह्यात श्रीराम तालुक्यातील हरे नावाचं गाव आहे। यामधील 4 मुलांना अर्धनग्न करून बेदम मारहाण करण्यात आली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासुद्धा आला। या पीडितामध्ये 3 दलित तरुण आणि 1 मराठा समाजाचा तरुण आहे। काय कारण? तर केवळ शेळी आणि कबूतर चोरल्याच्या शुल्लक कारणावरून इतका बेदम मारहाण होऊ शकते, म्हणजे हे सरकारमध्ये चालक आहे। त्यांनी त्या तरुणांनी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे CCTV लावलेत ते तपासून घ्या, पण कोणी ऐकत नव्हते। आणि ह्या सगळ्यामध्ये या ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये सरकारच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दलितावरच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आहे। जालना जिल्ह्यामध्ये देखील वाहन चोरीच्या संशयावरून एका दलित तरुणाला सुद्धा प्रचंड मारहाण झाली आणि ही मारहाण केवळ शुल्लक कारणावरून झाली। आणि यामध्ये त्या तरुणाला गंभीररीत्या आत्ता रुग्णालयात त्याचा उपचार सुरू आहे, गंभीर जखमी झाल्यामुळे। मला वाटतं की या सरकारचं लक्ष कुठे आहे? उत्तर प्रत्युत्तर, दावे प्रतिदावे, सभा प्रतिसभा यामध्ये हे सरकार आता गुरफटलं आहे। म्हणून गेल्या 7 दिवसांमध्ये या दलित बांधवावरील हल्ल्यात जी वाढ झाली आणि सातत्यानं होत आहे, यावरून मला शासनाला आमची मागणी आहे की भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आता बस करा सभा बिभा तुमच्या आणि काय तर म्हणे, शासन आपल्या दारी। जनतेला या ट्रिपल इंजिनच्या सरकारने जनतेला केलं भिकारी आणि शासन आपल्या दारी अशी अवस्था झालेली आहे। आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की 13 एप्रिलला शासन आपल्या दारीसाठी 13 एप्रिलला एक शासन निर्णय काढण्यात आला आणि DPDC मधून 0.2 असा निधी त्याला या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी देण्याचं ठरवलं। त्याला साधारणतः एका जिल्ह्यामध्ये एका DPDC तून 1 कोटी रुपयापर्यंतचा खर्च करण्याचं ठरलं होतं आणि त्यानंतर 18 ऑगस्टला पुन्हा नव्यानं सुधारित GR काढला गेला आणि त्यामध्ये 1% निधी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर खर्च करण्यासाठी निर्णय घेण्यात आला। म्हणजेच 1% म्हणजे साधारणतः 3 कोटी रुपये शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हे सरकार खर्च करत आहे आणि जो निधी विकासासाठी आहे, ज्या निधीचा वापर त्या जिल्ह्यातील विकास कामावर व्हायला पाहिजे, तर हे सरकार तो निधी जाहिरातीवर उडवत आहे। आणि शासन आपल्या दारी म्हणून खरं तर या सर्व योजना पंचायत समिती स्तरावर, सर्कल स्तरावर या योजनांचे लाभार्थी तिकडे ते वाटप अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून होत होतं, परंतु शासन आपल्या दारीच्या नावाखाली हे सर्वसामान्य जनतेला आपल्या दारी बोलवत आहेत। जिल्ह्याच्या मुख्यालयी बोलवून आपल्या दारी या आणि आम्ही देतो ती भीक घ्या अशा प्रकारची एकूण परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली। खरं तर निराधार योजनेमध्ये वयस्कर लोकांना आपण त्या योजनेचा लाभ देतो, त्यांनासुद्धा म्हाताऱ्या कोताऱ्यांना बोलवलं जात आहे आणि बोलवून जोपर्यंत गर्दी होत नाही तोपर्यंत ही सगळी त्या मंचावर पोहोचत नाही आणि त्या गर्दीमध्ये त्यांना 4-4 तास 5-5 तास या सर्व लाभार्थ्यांना तिकडे बसवून वेटीस धरल्या जातं आणि
गर्दी सगळी जमा झाली की मग ही सगळी मंडळी मंचावर येतात आणि मंचावर येऊन भाषणं करतात आणि भाषणं करून लोकांना फार काही दिल्याचं आवंटन. मला खरंच विचारायचं आहे की यांना जिल्हा स्तरावर बोलण्याची आवश्यकता आहे का? जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी जो खर्च केला जातो आहे त्यामध्ये मग ग्रामसेवकाकडून पैसे उकळले जात आहेत, तलाठ्याकडून पैसे उकळले जात आहेत की आम्हाला गाडी करा, घोडे करा, तिथपर्यंत आणण्यासाठी अनेक लोकांना आपल्या स्वखर्चानेही यावं लागतो. मग जाणे येण्याचा खर्च त्यांच्या बोकांनी का? शेतकऱ्यांच्या योजना पंचायत समिती स्तरावर वाटल्या जातात. या योजना काही अच्छा नाहीत की नवीन नाहीत, या सर्व योजना त्या ठिकाणी का वाटल्या जात नाही? आणि हे 3-3 कोटी रुपये खर्च करून जर हा सोंग दारी आल्याचं करत असेल तर काही नवीन काय मिळत आहे? जुन्याच योजनांना नव्यानं देऊन अनेक वर्ष योजनामधील ज्या काही योजना आहेत त्याचं वाटप करायचं नाही. शेतकऱ्यांना अवजारे असतील, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असेल, शेतीउपयोगी काही साहित्य असेल, हे वाटप करत असताना वर्षभर वाटप झालेलं आहे आणि वर्षभराचं वाटप एकत्र आणायचं आणि आम्ही फार काही देत आहोत अशा पद्धतीचं आव आणून शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला फसवायचं. अनेक ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे अद्याप मिळाले नाही, घर खोलून ठेवलेत शहरी भागात, 3 वर्ष झालेत केंद्राकडून पंतप्रधान आवास योजनेचा पैसा आलेला नाही. घरं खोलली, राज्य सरकारने हिस्सा दिला, त्याचं फाउंडेशन झालं, पायवा खोदण्यात आलं आणि लोक आत्ता मला वाटतं की अशा परिस्थितीत जगत आहेत. कोणीतरी कोणाच्या घरात राहतो आहे, कोणीतरी ताटपत्रीचं बांधून टेम्पररी तिकडे निवास करून राहतो आहे. पाऊस पाणी याची काही त्या बिचाऱ्यांना या सगळ्यामध्ये सहन होत त्रास सहन करावा लागतो आहे. पण त्यांना मात्र प्रमाणपत्र दिले की तुम्ही कार्यक्रमाला या, आपल्याला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे, आपलं अभिनंदन, आपलं स्वागत. अरे दिलंच नाही ना, दिलंच नाही आणि तरी पण त्यांना प्रमाणपत्र देऊन बोलवलं जात आहे. केवढा हा भोंदूगिरीपणा, केवढा बनवाबनवीचा खेळ. सामान्य जनतेला तुम्ही समजताय काय की त्यांना गृहीत धरून सगळं चाललेलं आहे. हे सगळं जे दिसतंय हे केवळ मला असं वाटतं हे शासन जर हे सगळ्यांना बोलवून येण्याऐवजी त्यांच्या दारात जाऊन जर ही योजना दिली असती तर खरं म्हणजे शासन तुमच्या आपल्या दारात आलं असं या सगळ्यांना वाटलं असतं. पण ते मात्र दिसत नाही आणि जनतेला आपल्या दारी बोलवायचं आणि या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, सामान्य जनतेला त्रास नाहक त्रास द्यायचा हा प्रकार या राज्यामध्ये सर्रास सुरू आहे. मी आपल्याला माहीत असेल की काल परवा अकोला जिल्ह्यामध्ये एक प्रचंड घटना मोठी घडली. चांदणी नावाचं पोलीस स्टेशन आहे, त्यामध्ये एका शेतकऱ्याला बोलवून कौटुंबिक शेतकऱ्यांचा वाद आपसातला आणि तो त्या दोन शेतकऱ्यांनी सुभाष इंगळे या नावाचा शेतकरी किरकोळ वाद, शेतीचा वाद आणि या वादामध्ये त्या तक्रार घेतली आणि जजचं नाव सांगून वकिलाच्या पुढे चांदणी या पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार विपुल पाटील नावाचा ठाणेदार या शेतकऱ्याला रात्री 10 वाजता बोलवलं, पैशाची मागणी केली, तुझ्या विरुद्ध तक्रार आहे, 2 लाख रुपये दे अशी मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यावेळेस या शेतकऱ्याला उलटं कपडे काढून अर्धनग्न करून त्याच्या हातावर जोडे रगडले, त्याच्या अंगावर बेदम मारहाण केली, त्याला दवाखान्यात भरती करावं लागलं. ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करावा लागला, त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला भरती करावं लागलं. खोटे गुन्हे त्याच्यावर दाखल केलेत पैसे दिलेत नाही म्हणून आणि एक वकील त्या पोलीस स्टेशनमध्ये बसून होता, चांदणी पोलीस स्टेशनमध्ये. हे सगळं उघड्या डोळ्याने बघत होते आणि या इंगळे नावाचा, सुभाष इंगळे नावाचा शेतकरी यांच्याबरोबर याचा मुलगा आणि पुतण्या होता, ते त्या सगळं बघत होते आणि हे बघताना पुन्हा तिथे थांबू नये म्हणून या दोघांनाही, पुतण्या आणि मुलाला, या विपुल पाटील नावाच्या ठाणेदारांनी चांदणीच्या त्यांनाही दंडुके मारून हाकलून दिलं आणि हाकलून दिल्यानंतर परत या विपुलनी काही पोलीस कॉन्स्टेबल पाठवले या इंगळेच्या घरी आणि त्या महिलांना सांगितलं की त्यांच्याशी त्यांना सांगितलं, त्यांना धक्काबुक्की केली
आणि सांगितलं काय की तुम्ही जर तक्रार कराल तर तुमची इज्जत शाबूत ठेवणार नाही, तुम्हाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारची धमकीचं पत्र पोलीस अधीक्षकाकडे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी दिलं. अजूनही त्यांच्यावर या ठाणेदाराचं निलंबन झालं नाही. आणि थोडीतरी कायदा सुव्यवस्थेची बूज असेल तर माझं सरकारला आव्हान आहे, गृहखात्याला आव्हान आहे, गृहमंत्र्यांना आव्हान आहे की हे या ठाणेदाराला तात्काळ याच्यावर गुन्हे नोंदवा, याला सेवेतून बडतर्फे करा. शेतकऱ्याला बेदम मारण करतो, शुल्लकारांवरून पैशासाठी मागणी करतो, हे सगळं जर होत असेल तर काय राज्यात चाललं आहे याचा अंदाज आपल्या सगळ्यांना या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्षात येईल. असे तीन प्रकरणं झालेली आहे. पोलीस सुसाट आहे, अजिबात धाक राहिलेला नाही. मिळेल त्या पद्धतीनं त्यांना जो जनतेला लुटण्याचं काम, जनतेला वेटी धरण्याचं काम या सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे चानीच्या ठाणेदाराकडून जर शेतकऱ्याला बेदम मारवत असेल आणि पत्नीला विनयभंग करण्याची धमकी जर दिली जात असेल, करून विनयभंग केला तशी रिपोर्ट त्यांनी तक्रार दिली आणि पोलीस मात्र तक्रार घेण्यामध्ये जर अपयशी होत असतील किंवा तक्रार घेत नसतील तर जनतेने कुणाकडे बघायचं? केवळ जनता आता हे सगळं अन्याय अत्याचार सहन करत मरायचं का जनतेने? हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो आहे. महाराष्ट्रामध्ये एकूणच परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची असेल, शेतकऱ्यांची असेल, दलितावर वाढते अत्याचार, रोज होणारे खून, मारामाऱ्या, बलात्कार, यामुळं संपूर्ण राज्य हा अस्थिर झालेला आहे. जनतेला आता या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप वैतागली आहे, त्रासली आहे. आणि यामध्ये जर हे सरकार केवळ आरोप प्रत्यारोप आणि यामध्येच गुंतून राहत असेल, सत्तेमध्ये राहून प्रत्युसभा उत्तरसभा हे काय चाललं, विकासाकडे लक्ष देण्यासाठी यांनी वेळ घालवायला पाहिजेत, पण ह्यांचं लक्ष विकासाकडे नाही तर स्वतःच्या खुर्चीला अधिक मजबूत कसं करता येईल याकडे यांचं लक्ष आहे. आणि हे महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही ह्यावर माझा या मला पूर्णतः विश्वास आहे. आजच मी बघतो आहे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक ट्रॅक्टर लावून मोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. इतकी अवस्था कोकण सोडल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 34% पाऊस झालेला आहे. फक्त कोकणामध्ये पाऊस, कोकणाचा भाग सोडल्यानंतर, म्हणजे ही परिस्थिती आत्ता पूर्णतः महाराष्ट्राची आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी जे पीक आत्ता आहे ते पीक मोडून पुढचं काय करावं या विवंचनेमध्ये शेतकरी आहे. म्हणूनच आमची मागणी होती की दुष्काळ जाहीर करा, दुष्काळ जाहीर करून तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा द्या. हेक्टरी काय मदत घोषित केली ती लवकरात लवकर द्या. 3 हेक्टर होती आता 2 हेक्टर केली, 2 हेक्टरची 1 हेक्टर करा, काय करताही करा, पण 1 हेक्टर केली काय, 2 हेक्टरपर्यंत केली, 3 हेक्टरमध्ये आम्ही मदत दिली होती. आणि पीक विम्याचे पैसे त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून दिले पाहिजेत ही मागणी आहे. अजूनही हे सरकार ढम्म आहे, हलायला तयार नाही, ढीम सरकार आहे हे. म्हणून पुढच्या 15 तारखेपासून आमची यात्रेमध्ये तर आम्ही शेतकऱ्यामध्ये जनजागरण करूच, 3 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची जनसंवाद यात्रा आहे, पदयात्रा आहे. या यात्रेमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधू, शेतकऱ्यांना विश्वास देऊ आणि जर सरकार दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदत देणार नसेल तर शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहून या सरकारला राज्यात फिरणं मुश्किल करू हा सुद्धा विश्वास आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहू. किती जेलभरामध्ये टाकतात ते आम्ही पाहू, किती शेतकऱ्यांना जेलामध्ये टाकतात ते आम्ही पाहू, पण या सरकारला मात्र हे केल्याशिवाय आणि सरकारकडून करून घेतल्याशिवाय आम्ही सस्त बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली होती, परंतु अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. बँकेत शेतकरी जात असताना त्यांना सांगतात की तुम्हाला याचा लाभ तेव्हाच मिळेल जे कर्ज आहे ते फेडा आधी, आणि सगळ्या शेतकऱ्यांचे बँकचे अकाउंट ब्लॉक केले आहेत, त्यांचे स्वतःचे पैसे असलेले सुद्धा शेतकऱ्यांना काढता येत नाही. हे सर्रास चाललेलं आहे, एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं. खरं तर हा पैसा आत्ताच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेतला 6,000 रुपये
हा उपयोगी पडला असता. त्यांना हे पीक जर गेलंच खरीपाचं, रब्बी पिकामध्ये त्या पैशाचा उपयोग झाला असता, परंतु ज्यांनी पीक विमा पीक कर्ज जे घेतलं आहे, क्राफ्ट लोन घेतलं आहे, त्या लोनमध्ये रूपांतर करतायत. ते त्यांचे ज्या खात्यामध्ये हे पैसे जो गोळा होतात त्या खात्यांना ते खाते त्यांनी ऑपरेशन त्या खात्याचं बंद करून टाकलं आहे, त्यांना ऑपरेट करता येत नाही खात्यांना, आणि त्या पैशाचं डायरेक्ट ती पैसे कर्जामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत. आणि त्यातून शेतकऱ्यांना आम्ही काय दिलं हे सांगत बसून बोमाबोम केली जात आहे. प्रत्येक भाषणातून सांगलं जात आहे शेतकरी सन्मान किसान योजना, पण त्याच्या हातात काही पडत नाही आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम ओपन सुरू झालं आहे. काय उपयोग आहे? मी बोलताना अनेक वेळा म्हणालो, तुम्ही आत्ता 30% आंतरराष्ट्रीय बाजारात खताचे भाव कमी झाले, तरी पण DAP भाव अजूनही आम्ही कमी करू शकलो नाही. 1500-1550 रुपये DAP झाले, ज्याचा दर 2014 केवळ 385 रुपये होता, आणि त्या खतावरची 1.5 लाख सबसिडी शासनाने कमी केली केंद्र सरकारने, 1.5 लाख सबसिडी. आणि युरियावर मात्र त्यांनी दर स्थिर ठेवले युरियाचे, परंतु 5 किलो युरिया प्रति बॅग कमी केला. 50 किलोची बॅग होती, ती बॅग 45 किलोची केली, 5 किलो कमी करून टाकले. हे जे सगळं चाललेलं आहे हे शेतकऱ्यांचं शोषण चाललेलं आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं काम चाललेलं आहे. केवळ शेतकऱ्याचं नाव घ्यायचं, शेतकऱ्याला दिलं म्हणून सांगायचं, पण काही द्यायचं नाही. ह्याही पलीकडे जाऊन कांद्यावर 40% तर निर्यात कर लावला, पण बासमती सोडून तांदळावर जो भात आहे त्या भातावर सुद्धा आता 20% निर्यात कर लावला. त्यामुळे कालपासून परवापासून भाताचे दर प्रचंड शेतकऱ्यांचे घसरले. ज्याला धान म्हणतो आम्ही, म्हणजे कच्चा ज्याला म्हणतो त्याला धान म्हणतो, प्रोसेसिंग झाल्यावर त्याला तांदूळ म्हणतो, तर धानाचे दर सरासरी 400 रुपयांनी कमी झाले आणि शेतकऱ्यांना लूट सुरू झाली, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं सुरू झालं. म्हणजे जे दर साधारणतः 2100 रुपयापर्यंत होते ते दर आता 1500-1600 रुपयावर आले. 20% हा लवकरात लवकर निर्यात जे शुल्क लावलेलं आहे 20% तांदळावर, तो जर रद्द केला नाही तर हे दर 1100-1200 रुपयावर आल्याशिवाय राहणार नाही, आणि यामधूनही शेतकऱ्यांचं शोषण होईल आणि शेतकरी उद्ध्वस्त होईल. म्हणून इकडेही राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. काय काय म्हटलं परत? उकडा तांदळाच्या संदर्भात महाराष्ट्र आणि तेलंगणा हे त्याचे मुख्य पुरवठादार आहेत. एका साईडला निर्णय घेतला आणि दुसऱ्या साईडला दिसते की दोन्हीकडे सध्या सरकारांची जी परिस्थिती याच्यावरती पण इश्यूज आहेत. आणि महत्वाचं म्हणजे धान्य साठा कमी झालाय आणि तो सगळा डिफिशिट भरून काढायचा आहे म्हणून सरकारने निर्णय घेतला. नाही, धान्य साठा कमी झाला म्हणून शेतकऱ्याला लूट नाही कुठला बघा. शेतकऱ्याला व्यापारी उद्या 20% निर्यात कर आहे, हा वसूल कुणाकडून करून घेणार? हा शेतकऱ्याकडून होणार, त्याचा परिणाम शेतकऱ्यावर होतो. तुम्हाला जर हा साठा वाढवून घ्यायचा आहे किंवा साठा कमी झाला असेल तर तो लेवल करायचा असेल, ते आवश्यक असेल पुढच्या 2 वर्षासाठी जेवढा आवश्यक साठा तुम्हाला ठेवायचा आहे, तर याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्याला तुम्ही शुल्क लावणार आणि व्यापाऱ्यांना लावणार आणि ते ब्या भरून काढण्यासाठी. पण ह्यातून शोषण जे होतं ते शेतकऱ्याचं होतं. हे जर 20% आज 400 रुपये प्रति क्विंटल ही दराची घसरण झाली म्हणजे नागोला कोण गेला? शेतकरी गेला. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही याही भावांनी तुम्हाला भरता आली असती गोडाऊन आणि ते लेवल करता आली असती. हे केवळ तुम्ही म्हणताय तसं हे बॉईल राईस नाही आहे, यामध्ये सर्व जे काही प्रकारचे राईस आहेत. बॉईल राईस मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करतो, बॉईल राईसची मागणी साऊथमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात आहे, अनेक राज्यामध्ये आहे. साऊथ आफ्रिकेला आपला राईस मोठ्या प्रमाणात जातो आणि म्हणजे मुख्यत्वे विदर्भातल्या 5 जिल्ह्यातून या राईसचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. कोकणामध्ये कमी आहे पण विदर्भात जास्त आहे. तर मी काल माहिती घेतल्यानंतर सरासरी 400 रुपये क्विंटलनी धानाच्या भावामध्ये घसरण झाली आणि तो शेतकरी आता या सगळ्या आंदोलनाच्या तयारीमध्ये लागला आहे. तर हे जे करताय हे धोरण तुम्ही तयार करत असताना किंवा निर्णय घेत असताना किमान पुढे ठेवा, पण शेतकरी नजरेपुढे नाही, तुम्हाला तुमचे गोडाऊन नजरेपुढे आहे. मी माझा आरोप आहे की सगळ्या ग्रेन मार्केटमध्ये आत्ता तांदळाच्या ह्याच्यामध्ये जे मोठमोठे सायलो उभे करून ज्या अदानींनी हे संपूर्ण मोठमोठा या व्यापार या धान्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे किंवा मिळवलेलं आहे, हे सर्व व्यापारपेठ त्यांनी काबीज केले आहे अदानींनी.
आणि त्यांचे सायलो भरावे दर कोसळावे हा त्यामागचं षडयंत्र आहे। हे सरकारने केंद्र सरकारने केलेला हा निर्णय त्यांच्या फायद्यासाठी आहे। ते गोडाऊनमध्ये कमी जास्त आहे त्यामुळे भरण्यासाठी नाही हा माझा आरोप आहे। नहीं, इसलिए आज हमने वही देखाया कि पिछले 7 दिनों में 3 घटनाएं दलितों के अत्याचार के ऊपर हुई। इसमें दलितों के साथ उसके उनको पकड़ा गया, उसको मारा गया, वो जालना में भी हुआ। अतः अभी तो मुझे खबर आई कि जालना के जिस तरुण को दलित युवा को पिटा गया था उसका अभी डेथ हो गया है। मतलब अभी खबर आई है जालना के जो युवा था उसको जो मारा गया था उसकी अभी डेथ हो गई। तो इसका मतलब क्या है कि कानून का भाग जो होना चाहिए, कानून की दहशत होनी चाहिए, ये रही? या होम डिपार्टमेंट का जो उनके ऊपर कंट्रोल होना चाहिए वो है? आज दलितों पे ऊपर अत्याचार हो रहा है तो सरकार क्या कर रही? सरकार सोई है क्या? इतनी हिम्मत कैसे हो रही खुलेआम किसी को मारने की, दलितों को पेड़ को बांध कर मारने की? तो ये जो हिम्मत हो रही है ये सरकार का ध्यान नहीं होने से हो रही। सरकार का ध्यान केवल सत्ता और आने वाले चुनाव और ये 3 लोगों को संभालने में लगा है, इसीलिए ये अत्याचार बढ़ते जा रहे हैं। आज पूरे मुंबई शहर में जुड़ेगा भारत और जीतेगा इंडिया करके बड़े पोस्टर लगाए गए हैं। जिस तरह से 21 और 1 तारीख की बैठक है, देश भर के तमाम विपक्षी दल इकट्ठा हो रहे हैं, कितनी उम्मीदें जुड़ी हैं इस बैठक से आपको? निश्चित रूप से मुंबई की बैठक, इंडिया की बैठक होगी, इसकी पूरी तैयारी हो चुकी है। इनको एयरपोर्ट से लेकर तो जहाँ पे ये बैठक होने जा रही है वहाँ तक हर नेता को वहाँ से लाने का, उनको एयरपोर्ट तक ड्रॉप करने का, रिसीव करने का, स्वागत करने का, ये सब हमने काम पूरा सबके ऊपर जिम्मेदारी बांट दिया है। इस बैठक से निश्चित उम्मीद है। यह बैठक इंडिया में परिवर्तन के लिए, ये सरकार जो चल रही है, एक जो सरकार है जनता से कोई लेना देना नहीं। ये लोग कहते हैं कि एक हुकुमशाही सरकार जो है उस सरकार को सत्ता से भगाने के लिए ये बैठक बहुत महत्वपूर्ण होगी। और ये इंडिया की बैठक में जो निर्णय चर्चा होगी तो आने वाले दिनों में विपक्ष की ताकत सत्ता को हिलाने के लिए एक मजबूत ताकत करके उभर कर आएगी। हिंदी पारिवारिक कार्यक्रम आहे, फिरायला येत आहे जे नेते मंडळी येणार आहे, कसं पाहताय? नाही, असं आहे, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, ते जे म्हणतात त्याच्यातूनच त्यांची दहशत दिसते। पारिवारिक आता 26 पक्ष येत आहेत एकत्र, ते पारिवारिक आहेत काय? 27 पक्ष नाही, पुन्हा 2-3 पुन्हा जोडत आहेत। आता आमच्याकडे आज त्यांच्याशी बोलणं सुरू झालं आहे, त्यांचं हे आलेलं आहे, त्यांच्याकडे मेसेज आलेला आहे, ते आता 29 पर्यंत जातील। पण ते मी आज 2 नावं डिक्लेअर करणार नाही आणि ते त्यावेळेस होईल। पण हे सगळी 27 पक्ष एकत्र येत आहे, ते 27 पक्ष काही गांधी घराण्याशी संबंधित आहेत काय? काय तरी म्हणजे हे तर मी असं म्हणेन की म्हणजे मूर्खाच्या बाजारात चने विकण्याचा धंदा आहे ना, तो चने विकायचं काम हे करणारे असे वक्तव्य। नाही, त्या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, कारण तो देशपातळीवर, इंडिया ही देशपातळीवरची विरोधकांची मोड बांधलेली एक आघाडी आहे, हा राज्यस्तरावरचा विषय नाही। त्यांना कोणी बोलवावं, त्यांना निमंत्रण कोणी द्यावं, ते हायकमांडच्या संदर्भात आहे, तो आमच्याकडे तो विषय नाही। सर, बीजेपी कह रही है कि अलायंस पार्टनर्स जो है वो इंडिया के वो घूमने आ रहे हैं, कैसे देखते हैं इस चीज को, क्या बताना चाहिए? ये ऐसा है, जिनके पास में कुछ शब्द नहीं है और जो दहशत में रहते हैं, जो डरे हुए हैं, उनके जुबान से ये बात आना अपेक्षित है। क्योंकि इंडिया का डर, उन्होंने बहुत कुछ बातें इसके ऊपर, इंडिया बोले तो उनको अलग अलग नाम रखने की बात हो गई थी, तो ये सब जो है इंडिया की दहशत का इनके स्टेटमेंट से दिख रहा है।
इंडिया जितने मजबूत हो रही है, आने वाले सर्वे जो दिख रहे, इसका सीधा जितने दिन यह इलेक्शन आगे जाएगा उतने दिन मोदी सरकार की जो साग है वो गिरते जाएगी। मोदी सरकार के जो आज के तारीख में मैं ये कहूँगा कि लोकप्रियता तेजी से घट रही है, हर मंथ में 2-4-5% उनकी उनका उनका डाउनफॉल शुरू हुआ है। इलेक्शन आने तक ये इसमें बहुत बड़ी गैप होगी। आज तो हम बराबर में आ गए, इंडिया वर्सेस एनडीए, तो ये डर है, डर के मारे पिकनिक बोल रहा है, ये बोल रहा है। अरे 26 पार्टी जब एक हो जाती है, एक साथ बैठती है, तो इसका तो डर स्वाभाविक है। नहीं देखिए, और अभी तो 26-27 पार्टी हो गई है और दो पार्टियां अभी बातचीत चल रही है, वो हाईकमान उनके बारे में बातचीत करेंगे। ये मुझे लगता है कि आने वाले दिनों में ये सब टोटल मिलाकर करीबन 33 के आसपास जाएंगे। सर, हमारे पास था एनडीए के अलायंस को अमीबा कहा था कि बहुत स्कैटर्ड है, आपकी जब इंडिया की मीटिंग हुई अलायंस की तब उनको याद आया कि एनडीए को मीटिंग करना चाहिए। ये ख्वाब देख रहे, ये ख्वाब इनके कभी पूरे नहीं होंगे। जब पटना की बैठक हुई थी तभी भी वही कमेंट्स किया गया था, और जब बेंगलोर की बैठक हुई थी सब पार्टी आए थे, ये नहीं आएगा वो नहीं आएगा, अभी इन्होंने ना कहा, अभी कल तक आपके बारे में अफवाह फैल रही थी, आप आ रहे ज्वाइंट हो रहे, ये सब जो बातें हैं ये अब कुछ बात नहीं है बोलने को, तो उसको लेकर हमारे आपस में इनको डर है तो ये कैसे आपस में टकराएंगे या आपस में इनमें कैसे झगड़ा होगा, ये बात उनको दिमाग से फैलाने की बात, लोगों के दिमाग में डालने की बात वो चल रही है। मुझे लगता है कि स्पष्ट रूप से मैं कहूँगा ये आघाड़ी मजबूती से एक ताकत बनकर उभर आई है और मोदी सरकार को पदच्युत किए बगैर ये रुकने वाली नहीं, ये मैं पूरे विश्वास के साथ में कहूंगा। सर, एक महत्त्वाचं की पहिल्यांदा इंडियाची बैठक जी आहे ती अशा राज्यात होते जिथे तुमचं सरकार नाहीये, सगळ्या पोलीस परमिशन किंवा ज्या महानगरपालिकेच्या ज्या काही परमिशन असतात त्या काही तुम्हाला सगळ्या मिळाल्यात का आतापर्यंत? नाही, ही बैठक काही ओपन पब्लिक मीटिंग नाहीये। नाही पण तुम्ही ही बैठक ही एका हॉटेलमध्ये बैठक आहे, प्रत्येक पक्षाचे 2 किंवा 3 प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून त्यांचे 3 प्रतिनिधी किंवा अधिकचे मुख्यमंत्री असतील तरी सर्व या ठिकाणी येणार आहेत आणि यामध्ये काही ओपन पब्लिक मीटिंग, जाहीर सभा, ग्राउंड पाहिजेत अशातला भाग नाही, त्यामुळे कोणाच्या परवानगीची मला वाटतं गरज नाही। राहिला प्रोटोकॉलनुसार तर तो मुख्यमंत्री असतील, तुमचे नाही रोड शोचा इथे विषय आम्ही केलेला नाही, रोड शो काढायचा विचार होता परंतु तो आम्ही आता, कारण एक रोड शो काढायचा झाला तर एखाद्या पक्षाचेच लोक उभे राहतील, ही बैठक इंडियाची बैठक आहे त्यामुळे सर्व लोकांना घेऊन रोड शो काढणे शक्य नाही म्हणून आम्ही ते करत नाही आहोत। पण एकच सांगतो तुम्हाला की या बैठकीचा प्रोटोकॉलप्रमाणे सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे, राज्य सरकारचं, ज्यांना ज्या दर्जाची सुरक्षा आहे त्या त्या राज्यात आल्यानंतर त्यांना ती पुरवली जाते, या राज्यातले लोक जिथे जातील त्या ठिकाणी त्यांना पुरवली जाते, त्यामुळं त्या संदर्भातला आढावा आम्ही घेतला आणि त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत दिली आणि मला वाटतं की राज्य सरकार त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेईल। शरद पवार के गुट ने छगन भुजबल का पुतला जलाया और नारेबाजी की उनके विरोध में, अजीत पवार के गुट ने ठीक 10 मिनट के अंतराल में इसका जितेंद्र रावण का पुतला जलाया, काफी तनाव का माहौल है। मुझे इससे तो एक पता चलता है कि संभ्रम की बात नहीं होनी चाहिए। जब ये दोनों गुट आपस में भिड़ रहे तो इसका मतलब क्या है? इसका मतलब स्पष्ट है और वो दिख रहा है, तो फिर संभ्रम की बात किस बात को लेकर के? दोनों गुट आपस में झगड़ रहे, एक बात कहते हैं दूसरी बात संभ्रम की बात कहते हैं, तो मुझे लगता है कि अब पुतले जलाना ये तो शुरुआत है। अभी पुतले नहीं, वो तो फैसला जो है, मैंने मॉर्निंग में भी कहा था कि प्रफुल्ल भाई पटेल ने कहा था कि 30 सितंबर तक ये सिंबल और पक्ष हमारे पक्ष में आएगा, तो मैंने इसका जवाब दे चुका हूँ कि केंद्र सरकार चाहे तो वो किसी का भी पार्टी फोड़कर किसी को भी सिंबल दे सकती है, जिसकी कृपा है वो कृपा के भरोसे वो बोल रहे, ये जैसे बागेश्वर बाबा की कृपा होती है ना तो बोल देता है जो मुँह में आया, वैसे ही है वो, अभी बड़े बाबा की कृपा है तो वो बोल रहे हैं।
प्रकाश अम्बेडकर की भूमिका को लेकर मीडिया की बैठक में अभी तक कोई भी चीजें तस्वीरें सामने आ रही है क्या? आप लोगों की शुरुआत में चर्चा हुई थी प्रकाश अम्बेडकर से क्या इस इंडिया में? नहीं, मुझे पता नहीं, ये बातें अगर हाईकमान से हो रही होगी तो उनको पता है, मेरे लेवल तक ये कुछ मैं ना उसमें हमारा कोई संबंध आता है बात करने का, क्योंकि ये इंडिया बोले तो नेशनल एक एजेंडा को लेकर काम करने का हमारा आघाड़ी का काम है, उनसे बात होगी, मेरे साथ में कोई बात नहीं, क्योंकि हमारे नेताओं के महाराष्ट्र के नेताओं के साथ में बात होगी तो मुझे पता नहीं। नहीं, वो बात देखिए हाईकमान करेगी निर्णय, हमारे यहाँ पे जो हमारे विचार अपने कांग्रेस के विचार नहीं, पुरोगामी विचार को लेकर, फुले शाह अम्बेडकर के विचारों को लेकर जो ये सब है उसको लेकर जो कोई आते हैं आज इस सब सर्वधर्म समभाव का विचार लेकर, तो उनको साथ में आने में कोई दिक्कत नहीं है, जो भी आते हैं तो उनको उनका स्वागत निश्चित रूप से किया जाएगा। इंडिया का अगली साल जिस तरह से चंद्रयान लेकिन सफलतापूर्वक ये सामने आई, मोदी जी ठीक दूसरे दिन सुबह सुबह इसरो पहुंच गए और जहां पर लैंडिंग हुई वहां पर कहा कि उस केंद्र को शिव शक्ति केंद्र नाम दिया जाए, जिस तरह से शहरों के राज्यों के नाम बदले गए, अब वहां पे चंद्रयान में भी नाम बदलने की नाम रखने की चीजें सामने आ रही है। नहीं, वो तो पूरे जितने ग्रह है अवकाश में उतने ग्रहों का नाम भी आजकल वो रखना चालू कर देंगे, ये शुरुआत है। एक विजय बॉडी विजय हो आज पुणे आणि ठाणे विजय हो पुणे आणि ठाणे हो विजय हो असं दिसतंय की निदर्शन होत आहे छगन भुजबळांनी काल जे वक्तव्य केलं परवा शरद पवारांबद्दल त्याच्यावरती आता कार्यकर्ते पहिल्यांदाच समोर अब मी मला कधी कधी असं वाटतं एकीकडे संभ्रम सांगायचा दुसरीकडे एकमेकाचे कपडे फाडत आहेत एकमेकाच्या विरोधात बोलत आहेत। काल परवा पाहिलं कालच्या भाषणामध्ये तुमचे धनंजय मुंडे म्हणतात की पवार साहेबांनी काहीच केलं नाही, मग याचा संभ्रम काय आहे? हे स्पष्ट आहे, दिवस बघा, आता ह्यातला बाप कोण पोरग कोण हे कळेल येणाऱ्या काळात। पण एक सांगतो, मला हे सगळं जे दिसत आहे जनतेची साथ आणि जो बाप आहे हे मात्र आता पुढच्या काळात सिद्ध होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।